नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय होप तुम्ही आमची लास्टची व्हिडिओ बघितली असेल, नाही बघितली ते नक्की बघा. सो आज आम्ही चाललो आहोत काश्मीर. यस, काश्मीरला. बेसिकली ही आमची फॅमिली ट्रिप आहे. सगळ्या बॅग्स गाडीमध्ये सेट करून आम्ही आता निघालो आहोत बोरिवली स्टेशनला. ट्रेनला समोर बघताच आमची एक्साइटमेंट अजूनच वाढली. आणि फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत. सामान पण मस्त की सेट झालं आहे. आणि माझी ही आहे ब्युटिफुल फॅमिली. ज्या दिवशी आम्ही निघालो होतो तेव्हा इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच होती. मग तर काय, पूर्ण कंपार्टमेंटमध्ये इंडिया इंडियाचा नारा चालूच होता. खूप मजा वाटत होती. आज आमचा ट्रेनमधला दुसरा दिवस आणि आज दिवाळी असल्यामुळे सकाळच्या नाश्त्याची सुरुवात फराळाने केली होती. आम्ही आता जम्मू तावीला पोहोचलो आहोत. सलग 30 तास झाले आम्हाला आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि अजून पुढचे 3 तास आहेत कत्राला पोहोचायला. आणि फायनली आम्ही कत्राला पोहोचलो आहोत. मागे तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी. ही सगळी गर्दी वैष्णो मातेच्या दर्शनासाठी चालली आहेत. आम्ही पण आता चाललो आहोत. पहिला आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जाणार आहोत जिथं आमची बुकिंग केली आहे. त्याच्यानंतर फ्रेश होऊन आम्ही दर्शनासाठी जातो. दिवसाच्या ट्रेनमधल्या प्रवासानंतर आम्ही मस्त असे फ्रेश झालो आणि आता आम्ही फायनली निघालो आहोत वैष्णो मातेच्या दर्शनासाठी. तर आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी. दर्शनाला निघताना तुम्हाला आधी हे कार्ड कलेक्ट करावं लागतं. ह्या कार्डसाठी तुम्हाला आधार कार्ड दाखवावं लागतं आणि हे पाटी तुम्ही बघू शकता माझ्या ऑफिस आहे, इथे येऊन तुम्हाला कलेक्ट करावं लागतं. जर तुम्ही हे कार्ड घेतलं नाही तर तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जात नाही. तर हे कार्ड कंपल्सरी घ्यायचं आहे. कत्रा रेल्वे स्टेशन तसेच बस स्टँडजवळ असणाऱ्या टुरिस्ट रिसेप्शन सेंटरमध्ये हे कार्ड सहज मिळून जाईल. दर्शनासाठी जाताना आपल्याला सर्वात प्रथम लागतं ते बाणगंगा चेकपोस्ट. इथपर्यंतच आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट जातात. पुढचा प्रवास हा आपल्याला पायी करावा लागतो. जय माता दी बोलत आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला. वाटेत बरीशी फोटो स्टुडिओ दिसत होती जिथे तुम्ही फोटो काढू शकता. तसेच लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांसाठीचे शोकेची वस्तूसुद्धा अवेलेबल होते आणि काही छोटे छोटे हॉटेलसुद्धा होते. हे मार्केट भाविकांसाठी रात्रभर चालू असतं. असे बोलतात जेव्हा हनुमंताला ताण लागली तेव्हा देवीने बाण मारून ओढा बाहेर काढला आणि त्यामध्ये देवीने आपले केस धुतले. तेव्हापासून ह्या जागेला बाणगंगा असे म्हटले जाते. थोडं पुढे चालल्यानंतर श्री गीता भवन मंदिर लागतं. रात्रीच्या रोषणाईमध्ये हे मंदिर खरंच खूप छान वाटत होतं. जय माता दी. मिलकर बोलो. जय माता दी. जोर से बोलो. जय माता दी. देवीचं नाव घेत आम्ही पुढे चालत होतो आणि आता पोहोचलो आहोत चरण पादुका जवळ. जेव्हा भैरवनाथ पाठलाग करत होते तेव्हा देवीने इथे उभे राहून मागे वळून बघितले. तेव्हा देवीच्या पायाचे ठसे इथे उमटले
आणि तेव्हापासूनच ह्या जागेला पवित्र स्थान म्हणलं जातं। पादुकाचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या वाटेला निघालो। आता आम्ही पोचलो आहोत इंद्रप्रस्थ भोजनालय जवळ। इथे जेवणाची उत्तम सोय आहे, तसेच लंगरची सुद्धा सुविधा आहे। बरेचशी मिठाईची दुकानं पण आपल्याला इथे रात्रभर चालू दिसतात। आता आम्ही अर्धकुवारी जवळ पोचलो आहोत। इथे मामा मला अर्धकुवारी बद्दल माहिती सांगत होते। वैष्णोदेवीने 9 महिने गुफेमध्ये तपस्या केली होती, तेव्हापासून ह्याला अर्धकुवारी असे म्हटले जाते। या यात्रेची सुरुवात आम्ही रात्री 10 वाजता केली होती आणि सलग 3.5 तासानंतर आम्ही अर्धकुवारीचं दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही थोडासा रेस्ट करून चाललो आहोत वैष्णो मातेच्या दर्शनासाठी। त्रिकुटा डोंगरावर असलेल्या गुफेत माता वैष्णोदेवीच्या 3 स्वयंभू मूर्ती आहेत। उजवीकडे देवी काली, डावीकडे सरस्वती आणि मध्यभागी लक्ष्मी पिंडीच्या रूपात विराजमान आहेत। या 3 पिंडीच्या एकत्रित रूपाला वैष्णोदेवी म्हणतात। आता वाजले सकाळचे 6:05 आणि फायनली आम्ही वैष्णोदेवी मातेचं दर्शन घेतलं आहे। खूप प्रसन्न वाटलं आहे। आतमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू अलाउड नाही, तसं चांबड्याचे पट्टे काहीच अलाउड नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही फोटोज घेता आले नाही आहे। साधारण सकाळी 7 वाजता आम्ही भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर आम्हाला हे सुंदर दृश्य अनुभवायला भेटलं। सूर्याची हलकीशी एक किरण, खरंच खूप अद्भुत असा हा नजारा होता। असे बोलतात वैष्णोमातेचं दर्शन घेतल्यानंतर भैरवनाथाचं दर्शन घेणे आवश्यक आहे, त्याशिवाय ही यात्रा अपूर्ण मानली जाते। आम्ही थोडा वेळ इथे बसलो आणि परतीचा प्रवास सुरू केला। जाताना आम्ही ठरवलं रोपवेने जायचं, कारण सगळेच खूप दमले होते। सकाळी 8 वाजता रोपवे चालू होते आणि ह्याची तिकीट पर पर्सन 100 रुपये आहे आणि ही रोपवे भवनपर्यंत चालू असते। म्हटलं तर आपला 3 किलोमीटरचा रस्ता इथे वाचतो। रोपवेमधून मंदिर तसेच आजूबाजूचं दृश्य बघून खूप छान वाटत होतं। पुढे आम्ही पायी जायचं ठरवलं। इथे तुम्हाला घोडे तसेच पालखी आणि लहान मुलांसाठी पिट्टूचीसुद्धा सेवा चालूच असते आणि ह्याची प्राईस इथे नमूद केली आहे। तसेच इथे बॅटरी कारची सेवासुद्धा चालू असते, ज्याची तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता। श्राईन बोर्डच्या साईटवरून तुम्ही राहण्याची, हेलिकॉप्टर तसेच बॅटरी कारची बुकिंगसुद्धा करू शकता आणि ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। एकदा हे कार्ड सबमिट झालं तर आपण परत एंट्री करू शकत नाही, तर मेक शुअर की तुमचं यात्रा पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही हे कार्ड सबमिट करायचं आहे। खूप थकलो होतो, पाय दुखत होते, पण देवीच्या दर्शनामुळे मन अगदी तृप्त झाले होते।
रात्रीची वेळ असल्यामुळे काल हॉटेल दाखवता आलं नाही. कत्रा स्टेशनपासून 15 मिनिटाच्या अंतरावरती हे हॉटेल आहे. रूमसुद्धा मोठे आणि नीटनीटके होते आणि मेन गोष्ट म्हणजे समोरच देवीचं मंदिर दिसतं. आज आम्ही निघालो कत्रावरून ते पुढच्या प्रवासासाठी. आत्ता आम्ही कुठे चाललो आहोत, कुठे कुठे फिरणार आहोत हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू. तोपर्यंत बाय बाय.